जाऊयात पुण्यामध्ये। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती पुणेकरांनी आंबे खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे। आढावा घेतलाय मंदार गोंजार यांनी। उष्णतेच्या लाटेमुळे आंब्याची आवक वाढली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आंब्याचे भाव देखील उतरलेत, त्यामुळे या वर्षीची लोकांची अक्षय तृतीया गोड होते आहे। या अक्षय तृतीयेची चव वाढते आहे। पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लोकांची गर्दी देखील आंबे खरेदीला पाहायला मिळते आहे। काही व्यापारी आपल्यासोबत आहेत। किती आवक झालेली आहे आणि गेल्या 3-4 दिवसांमध्ये काय फरक पडलेला आहे? साधारणपणे आज पुन्हा मार्केटला 15,000 पेटीची आवक आहे रत्नागिरी आणि देवगडची आणि 5,000 पेटी कर्नाटकची आंब्याची आहे। आणि ह्या 3-4 दिवसापासून तापमान 40 degree टेम्परेचरच्या वरती गेल्यामुळे झाडावरती आंबे टिकत नाही आहेत, त्याच्यामुळे आवक प्रचंड वाढली आहे। साधारणपणे 300 रुपये डझनापासून 700 रुपये डझनापर्यंत आंब्याचा दर आत्ता आलेला आहे। तो जो 1200 रुपये वगैरे होता, 1200 रुपये, हो तेव्हा 700 रुपये डझनापासून 1200 रुपये डझनापर्यंत रेट होता। आता 700 रुपये टॉप आंब्याचा रेट आहे आणि 300 रुपये मिडियम आंब्याचा रेट आहे। आंबा सीझनला सर्वसामान्य अक्षय तृतीयेच्या दिवशीच साधारणतः लोक त्याचा एक अतिशय म्हणजे आनंद घेतात आणि सर्वसामान्य सर्वजण आंबा घेतात आणि अक्षय तृतीया साजरी करतात। आंबा आत्तापर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये नव्हता, मात्र अक्षय तृतीयेला हा योग जुळून आलाय। कुठून आला तुम्ही आंबे खरेदीसाठी? मुसून आलोय, बरेच लांब मुसून आलोय इथं मार्केटमध्ये आंबे स्वस्त। यावर्षी पहिल्यांदा आंबा घेतात? हो, या वर्षीचा पहिला आंबा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्यांना खरेदी करायचा आहे। आणि मी जसं म्हटलं बरोबर याच कालावधीमध्ये उष्णता वाढली, झाडावरचे आंबे खाली उतरवावे लागले आणि त्याचा परिणाम आंब्यांच्या दरांवरती झाला आहे। एक चांगला योग या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने जुळून आला आहे। कॅमेरामन अमोल गवाळे सह मंदार गोंजारी, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।